में भद्रावती तहसील से, जहां युवा सेना जिला प्रमुख हर्षल शिंदे के नेतृत्व में युवा सेना ने तहसीलदार को एक निवेदन सौंपा। तो चलिए देखते हैं इस निवेदन में क्या मांग की गई। युवा सेना जिला प्रमुख हर्षल शिंदे के नेतृत्व में युवा सेना द्वारा तहसीलदार को एक निवेदन सौंपा गया। निवेदन देते समय युवा सेना के जिला प्रमुख हर्षल शिंदे, तालुका प्रमुख महेश जितोड़े, उप शहर प्रमुख कल्याण मंडल, जिला समन्वयक पप्पू सारवान, केतन चिड़के, दिनेश वड़गिरवार, शैलेश पारेकर, कैलाश साकरकर, गजानन चौहान, अमन जिंगरे, गौरव नागपुरे आदि उपस्थित थे। वहीं इस निवेदन के संदर्भ में युवा सेना जिला प्रमुख हर्षल शिंदे ने मीडिया को जानकारी दी। आज आम्ही तहसीलदारांना एक निवेदन सादर केलं आहे। त्या निवेदनाचा विषय असा आहे की भद्रावती शहरातील भीक मागून पोट भरणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचं लसीकरण करावं आणि त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात यावी, जेणेकरून त्यांच्यामुळे अगर ते पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यामुळे बाकी लोकांना संक्रमण रोखता येईल आणि ते अगर कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर त्यांचं लसीकरण करण्यात यावं, कारण त्यांच्याकडे कुठलं ओळखपत्र नाही, आधार कार्ड नाही, मोबाईल नाही, ते रजिस्ट्रेशन करू शकत नाही, त्यामुळे ते भविष्यात सुपर स्प्रेडर होण्याची शक्यता आहे। त्यांच्यामुळे कसं ही दक्षता नुसतं भद्रावती तालुका किंवा शहरापुरतेच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा या गोष्टीचा विचार करण्यात यावा। सी टी व्ही के लिए हमारे विशेष प्रतिनिधी जावशेख की रिपोर्ट।